चड्डीत पाजणारे आणि स्विमिंग पूल मध्ये मुतणारे कधी वळकाला नाही येत ना. पायाला पण माझ्यासारखी काही इज्जत नाही. जास्त आला तरी बोलते, कमी आला तरी बोलते. राम राम मंडळ, वेलकम टू माय युट्यूब वरचा चॅनल. या आमच्या गावात 3 दिवस पाणी आला, 3 दिवस आंघोळ नाही केलो. चला का हो. अर्ध्यातून गेलो, वापस आलो, आणखी 3 दिवस पाणी झोडप, आणखी झोडपाचा विचारच आहे. बाया आहे आपल्या वावरामध्ये, आता कसा जाऊ का नाही जाऊ, जाऊ का नाही जाऊ, जाऊ का नाही जाऊ, जाऊ खरंच जाऊ. हे आमची एअर कंडिशन पांधण, निघलो शेवटी छातीला माती लावलो, निघाव म्हणलं. आता या आभाडाचा काही सांगता नाही येत, कधी येते पाणी कधी जाते. तर म्हणलं आता पाणी राव काही राव पाऊस राव, आपल्याला पुंजाने टाकायचे आहे बायाच्या हातचे निंदलेले गवताचे. जाऊस म्हणलं, निघलो एअर कंडिशन पांधीतून. का खाऊन हाकते का माहीत बाय, वास वास, थांबा थोडा वेळ. छत्री उलटी पुलटी होत आहे, कसे वाटले सिनेमॅटिक सांगा. तो पाऊस चालू झाला रेमझेम रेमझेम, 3 दिवस लगातार आला, आज 4th दिवस. पाण्याने पण माझ्यासारखी काही इज्जत नाही. जास्त आला तरी बोलते, कमी आला तरी बोलते. म्हणून पाणी इज्जतीत याच आणि इज्जतीत जायचं. आली खुनी नदी बाप्पा. गेले 2-3 दिवस आपला डी एस एल आर हातात घेतला नाही ना, तर मिठू आणि बोललंच नाही येत आहे. फसतो का का काय, थांबा 2 मिनिट, लस गाडन. हा पाऊस काही जमू देत नाही. टाइमलॅप्स घ्यायला गेलो तिथे छत्री साडवी आली, टाइमलॅप्स पण घेता नाही. ते पाणी काही थांबायचं नाव नाही घेता आज. आणि आज शूट होईल व्हिडिओ नाही होईल मला माहिती नाही, पण जेवढा बी झाला झाडभर मी व्हिडिओ अपलोड करून देतो आता, कारण इलाज नाही आपला. तिथं रस्ता विसरलो होतो आणि छत्री 2-3 वेळा उलट पुलट टिलट कशी कशी झाली, एवढे सर्कस केली. आणि याचा आत ठेवला ट्रायपॉड, कारण ट्रायपॉड पाण्यामध्ये काढावं लागतं. आणि पुन्हा मोबाईल भिजला का, त्या स्पीकरचा फेर फेर आवाज आले नको, लगेच झाले. असा फ्रंट कॅमेरा ऑन करून कधी ब्लॉगिंग नाही केली ती 2-4 दिवसापासून. आज बरं करून राहिलो, मिशी काढलो मी रागा चालता. बारीक करायला गेलो जास्तच कापलो, तर मग पूर्ण टाकलाच करून टाकलो. आपली बी स्टाईल आहे. हाजा नको हाजा नको. एक जोक आठवला मला, चड्डीत पाजणारे आणि स्विमिंग पूलमध्ये मुतणारे कधी वळकाला नाही येत ना. हां, तसारखं मी आत्ताच्या त्या पाण्यामध्ये तेच केलं. समजणेवाले को इशारा कापी समज जाओ, समज रे हो. पोचलो आता गरीबाच्या झोपडीजवळ. सतरा अठरा बाया आणि त्याच्यामध्ये माणसं पण आहे. आणि मी इकडे लिंबाखाली बसून छत्री घेऊन आहो. पाणी एवढा दाबून येत आहे आणि त्याच्यामध्ये हे टाईमपास बी करत आहे. काय करावं काय समजा नसं झालं.
आणि देवाची सुट्टी आंबाडीची भाजी होय नेताय ते पाणी बंधवाचं नाव नाही घेताय तिकडे बसले त्यांनी जेवण करायसाठी झोपडीकडं तिथं बसलो ते बाय आहे ना एवढे टाइमपास करते एवढे टाइमपास करते एवढे टाइमपास करते त्यांचं हागणं मुतणं संपत नाही तर माझ्या गावकरी मंडळींनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर केळापूरच्या बाया लावा नको त्यांचं हागणं मुतणं बिलकुल मिनटा मिनटाले चालू होते ते बाया 50 रुपयाला पण महाग आहे आदेशानुसार धन्यवाद आणि या पाणी काय धांबाचं नाव नाही घेता मी जातो झोपडीवर जवळ जाऊन बसतो अशी राहते धबधब पराठी जेव्हा गवत नाही राहत ना तेव्हा अशी पराठी दिसते जबरदस्त उकटाले महाग आहे का नाही हो एक वाजला कान देऊन आहे का तिथं मेंढकी पहा कशी बोंबलत आहे अंगाली चिपकत नाही का ठेवाली मेंढकी बैठे ट्रक 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 म्हणतात पाण्यानं चेपली का काय का बायांचं झालं जेवण आता आपण बी जाऊ घरी कारण येऊन काही फायदा नाही झाला आपला जसं म्हटलं होतं तसं काही होत नाही पुंजाने आता टाकूही नाही शकत मग उद्या परवा येऊन टाकू पूर्ण पाणी वाहत 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 इकडून आलं असं झाला पाणी बंद सगळीकडं असं फ्रेश फ्रेश वातावरण झालं मस्त बढिया जबरदस्त जिंदाबाद आपला फेमस डायलॉग आलो होतो काहीतरी काम करावं म्हणून पण ते बाया एवढे टाइमपास आहे ना एवढे टाइमपास करते अखूपच एकदम हद्दीच्या पलीकडं यार गरिबाचं नुकसान करते साला जेवण करायले एक एक तास बाप्पा मी तुम्हाला का सांगून राहिलो हे व्हिडिओ तर पूर्ण महाराष्ट्रात जाते वाटते आपल्या सॉरी आता मूड ऑफ झाला नाही झाला पण करतो मी हां मूड ऑफ झाला माया आजचा व्हिडिओ मी एवढाच ठेवतो कारण बाकी शूट करावं वाटलं नाही कारण पाण्याचं जरा जास्तच टेम्परेचर गरम आहे ते बरसूनच राहिला तर आजचा व्हिडिओ मी एवढाच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करायचं करा पण करा तोपर्यंत मी संदीप ओवर रन आउट.